नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्याला तंतोतंत आकार कसा द्यायचा हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि आजचा व्हिडिओ आहे तो नवीन शिकणाऱ्या खास मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडणारा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे तर इथे बघा मी तुम्हाला अगदी लहान मापाचं इथे ब्लाउजचं कटिंग आहे ते त्याचं सिंपल आपलं जे ड्राफ्टिंग असतं ते मी तुम्हाला दाखवते तर ते अंदाजे मी इथे पाच इंच इथे शोल्डर घेतलेला आहे आणि इथे मुंडा पण मी पाच इंच घेतलेला आहे तर इथे बघा मी पाच इंच मुंड्याचं मार्किंग आहे ते करून घेतलं आणि आता त्याची सर रेषा आहे तिथे आखून घेऊया तर आता मुंड्याचं जिथे मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला छातीचं मार्किंग टाकायचं असतं तर छाती घेराचा चौथा भाग जेवढा येईल तेवढा तुम्ही टाकायचं आहे सात इंच अठ्ठावीस छाती असेल तर सात इंच टाकायचं आहे तर इथे मी डेमोसाठी फक्त तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामुळे मी ते तुम्हाला सव्वीस छातीचं इथे अगदी लहान मापाचं कसं कटिंग करायचं ते सांगणार आहे तर साडेसहा इंचावरती मी चौथ्या भागाचं मार्किंग केलं आणि पुढे दीड इंच जेवढं येईल तेवढं आपलं शिलाई मार्जिन येणार आहे तर त्याची रेषा आहे ती मी ते आखून घेते तर ब्लाउज कटिंग करताना सर्वात अगोदर आपल्याला पूर्ण उंचीमध्ये एक इंच प्लस करायचं असतं आणि सर्वात महत्वाचं पाठीमागच्या गळ्यावरती इथे आपलं शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते अवलंबून असतं म्हणजे जेवढा तुमचा डीप गळा असेल तेवढं शोल्डर आणि मुंड्याचं माप लहान येत असतं आणि जेवढा तुमचा गळा छोटा असेल तेवढं शोल्डरचं माप आहे ते शोल्डरच्या निम्म करायचं असतं तुम्हाला आणि नंतर मग त्याच्यात शिलाई मार्जिन ऍड करून शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग करायचं असतं तर इथे डीप नेक मी इथे तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामुळे शोल्डर मी पाच इंच घेतलेला आहे आणि मुंडा पाच इंच घेतलेला आहे आणि ते रुंदी घेतलेली आहे मी सव्वा दोन इंच आणि त्याचा बॉक्स आहे तो इथे आखून घेतला तर सर्वात महत्वाचं म्हणजे पाठीमागच्या गळा जेवढा असेल त्याच्यावरती तुमचं शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग आहे ते डिपेंड असतं त्याच्यामुळे ब्लाऊज जर तुमच्याकडे स्टिचिंग ला आला तर सर्वात अगोदर पाठीमागचा गळा किती आहे ते बघायचं आणि त्याच्यावरती त्यानुसार शोल्डरचं आणि मुंड्याचं माप टाकायचं असतं तर इथे बघा मी डीपनेक तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामुळे इथे मी पाच इंच शोल्डर आणि पाच इंच मुंडा घेतलेला आहे आता या रेषेचा मध्य केला मी मुंड्याच्या रेषेचा आणि इथे कोपऱ्यातून एक इंच आता मी मार्किंग करत आहे कारण की छोटस माप आहे जर तुमचं मोठं माप असेल अठ्ठावीस तीस इंच तर तुम्ही दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे पाठीमागच्या मुंड्यासाठी आणि हा फिटिंगची रेषा आखलेली आहे आणि आता दीड इंचा एक इंचाचं मार्किंग केलं के ते आणि मध्ये केलं आहे तो पॉइंट जोडत आपल्याला या पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे तो थोडस पाव इंच खाली घेत या पद्धतीने फिटिंगच्या इथून देऊन घ्यायचं आहे तरी ते व्यवस्थित बघा आपल्याला सर्वात महत्वाचं काय आहे की बऱ्याच मैत्रिणी नवीन शिकणाऱ्या असतात त्यांना मुंड्याचा आकार व्यवस्थित देता न आल्यामुळे त्यांचा ब्लाऊज आहे तो पूर्णपणे बिघडून जातो आणि ब्लाउजला पाठीमागच्या साईडला किंवा पुढच्या साईडला चुन्या वगैरे येतात तरी ते सिक्रेट टिप्स मी सांगत आहे तुम्हाला तर इथे बघा अर्धा इंचावरती आता तिथून पाठीमागच्या मुंड्यापासून मी इथे अर्धा इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं आणि इथे जिथे मध्य केलेला होता तिथे पाव इंच मी आत घेतलेला आहे आकार बघू शकता याने काय होतं आपल्या पुढच्या भागाला बिलकुल चुन्या वगैरे येत नाहीत एकदम प्रॉपर फिटिंग बसतं तर ही एक सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या ब्लाउजला कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत तर या पद्धतीने पाठीमागचा आणि पुढचा मुंड्याचा शेप अगदी प्रॉपर इथे देऊन झालेला आहे या पद्धतीने जर तुम्ही आकार दिला मुंड्याचा तर कुठेही तुमचा ब्लाउज चुकणार नाही आणि कुठेही चुन्या वगैरे ब्लाउजला येणार नाही तर ये ते सर्वात अगोदर पाठीमागचा मुंडा आहे तुम्ही तुम्हाला कट करून दाखवते पुढे अजून छोट्या छोट्या टिप्स मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा डीप नेक असला की सर्वात अगोदर गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंचावरती असा शोल्डर उतार द्यायचा आहे जेणेकरून गळ्यामध्ये आपला ब्लाउज घातल्यानंतर बिलकुल उतरत नाही तर एक ही एक टिप्स लक्षात ठेवायची आहे अगदी आठवणीने हे मार्किंग करायचं असतं तर इथे मी अगोदर पुढच्या मुंड्याचा पुढचा पार्ट आहे त्याचा गळा आहे तो इथे कट करून घेते आता बॅक पार्ट आपण यातला सेपरेट काढून घेऊया याच्यामध्ये आता तुम्ही कटोरी ब्लाउज फोटक्स ब्लाउज कोणत्याही ब्लाउजचं कटिंग करू शकता तर हा आपला फ्रंट पार्ट आहे आणि हा बॅक पार्ट आहे फ्रंट अगोदर आता आपण मुंड्याचं कटिंग करून घेऊया व्यवस्थित इथे बऱ्याच मैत्रिणींना मुंड्याचा आकार कसा द्यायचा जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न असतो हो। म्हणून खास त्यांच्यासाठी मी आज हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर इथे बघा हा फ्रंट पार्ट आपला कट करून तयार झालेला आहे त्याचा मुंडा आता बॅक पार्टचा आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया तसेच टक्स कसा द्यायचा ते पण बघूया तर सव्वा दोन इंच इथे आपण गळा रुंदी घेतलेली होती आणि आता इथे गळा मी घेतलेला आहे अंदाजे इथे सात इंच घेतलेला आहे पण इथे पेपर छोटा असल्यामुळे मी इथे सात इंचावरती मार्किंग केलेला आहे पण तुम्ही नऊ इंचापेक्षा जास्त गळा असेल तरच तुम्ही शोल्डरचं माप हे पाच इंच आणि साडेपाच इंच हे छातीनुसार टाकायचं आहे तर इथे बघा आता टक्सचं मार्किंग कसं करायचं ते मी दाखवते शोल्डरच्या मधोमध या पद्धतीने टेप पकडायचा आणि खालच्या साईडला एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि गळ्याच्या उंचीनुसार हा टक्स आहे तो अर्धा अर्धा इंचाचा द्यायचा असतो बॅक साइडला तर तो मी आखून दाखवते त्या पद्धतीने टक्स आलेला आहे आणि इथे एक टिप्स तुम्हाला वापरायची आहे इथून फिटिंगच्या इथून अर्धा इंच वरती आहे आणि अशी क्रॉस रेषा आहे ती इथे टक्सच्या इथपर्यंत आखून घ्यायची आहे म्हणजे याने काय होतं आपलं पाठीमागचं फिटिंग आहे ते ब्लाउजचं खूप सुंदर परफेक्ट येतं आणि शिलाई मार्जिन बिलकुल आपलं बाहेरच्या साईडला दिसत नाही ब्लाऊज घातल्यानंतर तर इथे बघा आता गळ्याचं कटिंग मी ते करून घेते नेक साठी मी तुम्हाला मुंड्याचा आकार कसा द्यायचा तसेच गळा रुंदी किती घ्यायची छातीनुसार हे सर्व इथे क्लिअर केलेलं आहे तरी देखील तुम्हाला याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंट मध्ये सांगा किंवा तुम्हाला अजून कोणत्या ब्लाउज साठी मुंड्याचं मार्किंग कसं करायचं किंवा छातीनुसार बदल कसे करायचे ब्लाऊज कट करताना हे जर माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर हे फक्त डीपनेकसाठी आपण बघितलेलं आहे कॉलरनेकसाठी आणि बोटनेकसाठी प्रॉप सर्व याच्यामध्ये खूप बदल असतात मुंड्याचा आकार कसा द्यायचा आणि शोल्डरचं माफी पूर्णपणे वेगळं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्याचा परफेक्ट आकार कसा द्यायचा ते डिटेलमध्ये अगदी सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ छोटासा माझा कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगा मी में डेली तुमच्यासाठी तुमच्या कमेंटवरती व्हिडिओ आहे ते घेऊन येत असते धन्यवाद